सगळं संपव, पाणी पी। तर सई निघाले बैठकीला, बघ कसे तयार झालेस। तर आईचं आणि सईचं का नाही बैठकीचं पुस्तक एका ठिकाणी ठेवलेलं असतंय। आजीचं आहे का तुझं? आहे तुझं आहे ना। आईचं करणं बैठकीचं हॉल इथंच आहे, आईंच आणि सईचं। जर थोडं झाडामुळं थोडं दिसत नाही, खूपच असं पुढं झाड आहेत। तर झेंडूचं तोरण वगैरे का नाही लावणं चालू आहे बैठकीच्या हॉलला, तर इथून स्पष्ट असं दिसतं बरं का। तर मनूचं आणि सईचं काय चाललंय का माहिती, रुमाल पुस्तक घेऊन थांबले। तर तिला म्हटलं मी साडेसहा वाजलेत बाई, किमान सातला जा असं सांगितलंय तिला। स्वेटर घालतेस काय? थंडी वाजते की गं? घाल। आली बाहेर फिरून आणि झोपली बघाड। जा बैठकील जा, जाते मी आंघोळीला। मनू झोपली आमची सुंदर। तर आता चार्जर फोडती काय मनू? मनू सोड, करंट लागल बाई। झोपली किती, थंडी वाजते काय तुला मनू? सोनू ह्याच्यावर काय घालतेस काय ग? गुड मॉर्निंग सई सोम्या सिस्टर चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। तर काल ग्रहण होतं, संध्याकाळी वेद लागलेला रात्रीपासून, तर दूध वगैरे आठवायच असलं का? आम्ही भानगड केलं नाही, परी म्हणत होती आणि त्यात मोड पण नव्हता, करायला काय नाही पण मोड पण नव्हता, आणि कुठं चंद्रग्रहण बघायचं तर होतं, आणि त्यामुळे ना कोजागिरी पौर्णिमा साजरी केली नाही, आणि ह्यांना सलायन आईंना सलायन, त्यामुळे इतकं मूड नाही। साधं वरण भात असं रात्री करून खाल्लो, आणि आज बैठकीचा दिवस आहे। तर आईची आज बैठक बुडाली, तर बरीच अशी गर्दी आहे। तर सकाळी सकाळी सगळ्या एवढ्या थंडीत बायका घरातलं काम आवरून येतात, आणि तोरणं वगैरे लावायचं चाललंय दाराला। तर छान वाटते सकाळ सकाळी वातावरण असं, आणि थंडी पण सुटली आहे, आणि आई आहेत ना सांगोल्यामध्येच राहिलेत। तर सकाळचं आपलं बागेतलं परिसर बघा, तर जितकं बाग असते आणि जितकं अंगण असतं का नाही तितकं मेंटेनसुद्धा करायला लागतं। बरोबर तास दीड तास जातो पूर्ण का नाही वरांडा झाडायचा, इथलं वेगळं पोर्शन, परत सईपरीचं जिथं झोका केळीचं झाड आहे का नाही तिथलं वेगळं झाडायचं, परत इथलं पाठी मग मी झाडातलं सुद्धा दररोज झाडत असते दोन वेळेस, जेणेकरून का नाही स्वच्छ तर दिसतं, आणि सईपरी पण का नाही असं एकदम बिंदास्त खेळू शकतात, आणि आपल्याला पण एकदम कसं फ्रेश वाटतं। आणि परत प्लस का नाही आपला इथला समोरचा जो मेन दरवाजा आहे का नाही आपला, तर इथलं पूर्ण असं झाडावं लागतं। जिथं ती काळं पाल दिसते का नाही त्याच्या पुढचं सेडनेटवालं ते चुलत आत्यांचं घर आहे, पण जिथं आहे भरपूर असं कट्ट आहे, परत ते सगळं झाडावं लागतं। परत तुम्हाला दाखवते, बरंच असं आम्हाला सकाळ सकाळी का नाही कमरेचं व्यायाम आहे म्हटलं तरी चालेल। तर पूर्ण हे पाठीमागचं जे पोर्शन आहे का नाही, ती मोठी गाडी दिसते का तिथंपर्यंत पूर्ण हे झाडायचं, भरपूर असं काम आहे। आणि आता का नाही हिवाळा चालू झाला आहे तर भरपूर अशी पानं पडतात, प्लस माझ्या पाठीमागे जे वेल दिसतात का नाही तार कंपाऊंड आपलं जितकं आहे तितकं सर्व झाडत असते। मी सकाळी बघू शकता स्वच्छ स्वच्छ आहे, तर इतकं सगळं सकाळ सकाळी झाडावं लागतं, तास दीड तास घरातलं सोडलं तर। आणि मी चुलीवर जिथं स्वयंपाक करते ते सुद्धा वरांडा मोठा आहे, ते तर घरगुतीच आहे म्हटलं तर चालेल, कट्टा आणि ते घर झाडताना ते झाडत असते, प्लस बाहेरचं इतकं सगळं साफसफाई करावं लागतं। आणि आता हिवाळ्यात कंबरतोड काम असतं बरं का, जितकं आपल्याला झाडं पाहिजे तितकं आपल्याला काम आहे कचरा पडण्याचा, कारण की आता पानगळती चालू आहे। तर खूप सुंदर असं का नाही बैठकीला सजवले, बघतानाच किती फ्रेश फ्रेश वाटते बघा। आणि बैठक चालू झाली आता, तर दिसतात बायका स्पष्ट, तुम्हाला दाखवते दिसते का नाही ते बघते, थोडंसं झूम करून दाखवते। बघू शकता असं एंट्रन्सला जे दरवाजा आहे का नाही मेन, मस्त असं छान ताज्या फुलांनी का नाही असं तोरण बांधले मस्त, आणि बायका बघा एक एक, आणि जे ना दरवाजाजवळ जे महिला थांबते का नाही त्यांना आज्ञा आलेली असते की जे एक 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 बायका आज जातात का नाही सर्वांना नमस्कार करायचा, जसं की जय सद्गुरु म्हणत राहायचं नेहमीप्रमाणे का नाही। परी संध्याकाळी सईला जाते जाते म्हणते, पण जे सई जेव्हा सकाळी उठवते का नाही तेव्हा ती नाही म्हणते। मग मी पण म्हणाले सईला अजिबात प्रेस करू नको, कारण की तिला झोप आवरत नाही, झोप जरी तिला नाही झालं की उचमळ लागत होतं असं ती म्हणते परी, म्हणून म्हटलं थंडी पण आहे झोपू दे। आणि हे सुद्धा आणखीन काहीच कवर झाले नाहीत तरी सुद्धा का नाही मळ्याला चाललेले आहे, तर त्यांना म्हटलं तुम्ही अगदी पॅक होऊन जा, जसं की जर्किन वगैरे टॉयल वगैरे गुंडाळून वगैरे असं चाललेत। तर बी बियाणे आहेत काल सलाईन लावून येताना निवांत काय आले नाहीत, बिया अटलेत असे मक्याचे, तर ट्रॅक्टर पण येणार आहे पेरायला, जिथं आपलं सूर्यफूल होतं का नाही त्या ठिकाणी पेरायचं आहे। तर हे चाललेत बिया घेऊन सकाळ सकाळी, ताप तर अंगात मरणाचा भरला आहे,
तर शेतीची कामे काय थांबत नाहीत, तर जाऊन देऊन येतो असं म्हणतात. आणि गडी पण आहेत माझ्याकडे, तर त्यांना पण थोडं कुठं काम करायचंय कुठं नाही हे सुद्धा सांगावं लागतं. तर येतील ते परत एक नाही पाणी विसरलेले होते तर पाण्याची बॉटल भरून दे म्हणून यांनी सांगितले. यायला नाही नाही म्हणजे तास दोन तास लागतात. आणि मळ्याकडे तर नाही गावावंच लागतं, त्यामुळे त्यांचा ताप कमी होईना. रेस्ट म्हणून काही नाही. आणि थंडी पण त्यांना म्हणजे ताप आले की थंडी हुडहुडी आपल्याला सुटतेच की मग ती थंडी त्यांना वाजते. परत आता परत गारव्यात गेलं की नाही परत बघा त्यांना जास्त थंडी वाजून येणार. तरी सकाळ सकाळी नेली आत्ता माझ्या बरोबर, तर त्यांना चहा आणि बिस्किट दिले. सकाळ सकाळची पण गोळी आहे एक दोन, तर गोळ्या खाऊन जावा म्हणून असं सांगितलंय. आईंना पण फोन करून विचारले तर आईची पण तब्येत ठीक आहे म्हणतात आई. चला तर ह्यांना का नाही बाटली नेऊन देते म्हणजे मला पण का नाही स्वयंपाकाची तयारी करायला बरं. ओके थंडीच्या दिवसात चुलीवर स्वयंपाक करणं हे एक फायदेशीर आहे. बाहेर येईपर्यंत कुडकुड कुडकुड थंडी वाजते, पण जेव्हा चूल पेटवतो आणि मस्तपैकी असं शेकायला मिळते तेव्हा एकदम गरम गरम भारी वाटते. असं वाटते की इथलं उठूच नाही. तर सगळं साहित्य बाहेर आणलंय. काल आईनं खिचडीसाठी शाबू भिजत घातलेलं आणि मुलं पण दुपारी शनिवार घरात असतात, तर म्हटलं जास्तीचं भिजत घालावं. तर आई तर गेले दवाखान्याला निघून गेले आणि तिथंच राहिले आई, त्यामुळे शाबू तसंच राहिला. परत पोरं वरण भातच खाल्ले, खिचडी नाहीच केलं मी. त्यांना लक्षातच करून दिलं नाही की खिचडी भिजत घाटते परीला. तर म्हटलं सईला परला का नाही, सई तर गेली बैठी केली ते 9:30 तर तिला भूक लागते येईपर्यंत. आणि परी तर खिचडीची अगदी लाडकी आहे. तर परला सईला साबुदाणाची खिचडी करते उपवासाला, मला नाही अजिबात आवडत. तर लागलं सुरुवात काय करत असते मी स्वयंपाकाची, भातापासून चालू करते. म्हणजे भात असं शिजेपर्यंत तोपर्यंत माझं कणिक मळायचं, भाज्या चिरायचं, साहित्य बाहेर आणायचं असं काम असतं. आणि परवा दिवशी आपल्या झाडाचे 2 शेवग्याचे शेंगा निघालेले नाही, ते शेवग्या शेंगाची भाजी करणारे सुक्की असं काही करणार नाही, कारण की आणखीन हे असं व्यवस्थित जेवत नाही. त्यामुळे म्हटलं एकदम तिकटवाला पण नाही आणि सपकवाला पण नाही, अशा मीडियममध्ये शेवग्याची आमटी करते आणि चपात्याला कणिक मळे. शाबुदाण्याचं बटाटा आणि शेंगदाण्याचं कूट जे काही कढई वगैरे लागतं सगळं साहित्य एकदम बाहेर आणले. परोबाय आणखीन झोपले, सकाळचे 8 वाजलेले आहेत. काही कामच करू वाटेना, आई पण घरात नाही आहे, सई पण गेली, हे पण मळायला. आणि आजारी असलं का नाही असा उत्साह नेहमीप्रमाणे येत नसतो. जे काही साहित्य लागते का नाही असं सगळं मी बाहेर आणून ठेवलंय. तर इतकंच कणिक मळले तर दुर्डी, शेंगदाण्याच्या कुटाचा डबा, तेल आणि शेवग्याची शेंग शिजवण्यासाठी शेंग, आणि त्यातच थोडं काल कांद्याच्या पातेसाठी का नाही डाळ भिजत घातलेली, ती डाळमध्ये मिक्स केले आणि टमाटर आणि मीठ आणि खिचडीसाठी असं बटाटा चिरून आणलं आहे. परीला तिखट लागेल, एकच मिरची की नाही परत मी कट करून टाकते. आणि भिजवलेला साबुदाणा भरपूर आहे, इतकं नाही करणार, सई परीपुरतंच करणार आहे मी. परी उठले, तिला म्हणाले की तू चहा चपाती खा सकाळ सकाळी नाश्त्याला, तर नाही म्हणते शाबूच खाते. ती ना 8-10 दिवस झाले तर चहाते दुखतंय दुखतेच करते. तर मला डाऊट होतो की पित्त असेल, कारण की आम्ही दवाखान्यातसुद्धा दाखवून आलो होतो मध्ये, तर डॉक्टर म्हणाले होते की पडली असेल लागली असेल, पण ती म्हणते नाही पडली. तर खिचडी म्हटलं तिला नको खाऊ, तर नाही म्हणते एवढंच खाणार, तर खिचडी तर करावीच लागणार आहे. आणि परीला का नाही आज देवपूजा करायला लावणार आहे, तर ती गेली आंघोळीला आणि जसं आहे तसं देव ठेव म्हणून तिला सांगणार आहे. तर अशा गोष्टींना लहानपणापासून थोडे थोडे आडे अडचणीला मुलांना का नाही शिकवलेलं बरंच आहे म्हणते मी. चला तर चपात्या बनवून घेते फटाफटा. परीला देवपूजा करायला सांगितलंय, छान आवरले. परत मस्त डोकं धुतले तिचं, ती क्लिपा लावले, केस पुंसले. तर तिला आधी म्हटलं पूर्ण देवर आहे का नाही क्लीन कर, जी शिवळी फुलं असतात का नाही ती फुलं काढ. आणि आरतीचा ताट बदल म्हटलं, तर बाळ माझं लगेच दुसरं आरतीचं ताट घेतलं, जसं सांगितलंय तसं केली ती. तिला म्हटलं स्वच्छ असं पाण्याने देव धू, ती म्हणते आई तुरा धुवत असते का. मी म्हणते एक मी खरं सांगते, एक दिवसाआड 2 दिवसाआड पितांबरं स्वच्छ घासते. एकदा जर पितांबरं घासलं ना परत दुसऱ्या दिवशी नाही घासत, आणि परत तिसऱ्या दिवशी असं घासत असते, आणि दुसऱ्या दिवशी फक्त देव स्वच्छ हाताने असं धुवून ठेवत असते. तर परला म्हटलं तू तसंच कर, तर आईची कॉपी करते असं म्हटलं तर चालेल. जसं आपण वागत असतो ना तशी आपले मुलं वागत असतात, आणि मुलं का नाही आपल्याला बघत असतात आई कशी करते काय करते प्रत्येक गोष्ट. म्हणून ना मोठ्यांनी खरंच वागताना खूप अशी काळजी घ्यावं लागते. लगेच परी विचारते की तू केली होती की आई असं होते. तर दररोज थोडं का होईना कधीतरी बघितलं असेल की आई देवपूजा करताना कुठलं देव कुठं ठेवायचं बरोबर मुर्गी ना हे असं करते.
किती छान आहे. तर मी आधी ना दररोज आधी दत्तात्रयाचं ठेवते, मग नंतर का नाही गणपती ठेवते, असं तिचं ते चाललंय. तिचं ते आणखीन एक गणपती आहे, चिटकून चिटकून ठेव म्हणजे जागा पुरते पिल्लू. आती पण चिटकून नको, हा थोडं, हा बस ले 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 ले, हुशार आहे बाळ माझं. तर ताट बदल म्हटलं, ताट बदलले ती, तर तिचं चालू देव देवपूजा करणं. ते बनवून झाल्या, शेवगीची शेंग सुद्धा शिजवले, तरी म्हटलं थोडासा कोळसा होता शेगडीमध्ये मी टाकलं होतं, दूध तापून झालं, परत दूध आत नेऊन ठेवले. बाई इतकं कोळसा छान पेटला होता ना, जर म्हणजे असा कोळसा व्यवस्थित पेटला का नाही आपल्याला काय असं अडचण येत नाही बरं का, असं शेगडीवरती काय ठेवायला, जसं गॅस पेटतो का नाही तसं त्या प्रकारे पेटतं. तर शेवग्याची शेंग टोपर तिथे ठेवले त्याला मारायचा तडका, पण आजकाल चहा दूध दिलंय आणि दररोज माझ्या आईची सवय चपाते बनवले का नाही चहा करून पेजलं, ते मला कसं तरी वाटायला लागलं होतं. तर सरला पण चहा दूध करून दिलं आणि मला चहा आणून मस्तपैकी मी इथं बसून पिली. तर म्हटलं आधी लागलं का नाही नाश्त्यासाठी, सई पण येईल ना, तर दोघींसाठी असं खिचडी बनवावं. सगळं कट करून वाटलं होतं, बटाटे वगैरे एकच मिरची घातले, पोरांना तिकट लागेल. खिचडी बरोबर एक नाही शेवगे शेंग बनवायची, बास झालं काम. परीचं देवपूजा कसे चालले तिथं पण मला थोडं लक्ष द्यावं लागेल लागून लागून. तर मुलांना अशी सवय पाहिजे आणि मेन असं देव पारूचं असं बघू वाटत नाही, आणि इथूनच मुलांना शुकवलं तर ठीक आहे, का देवपूजा करू हे करू असं पण विचारत नाहीत. आणि आपण पण काही कारण त्यांना सांगायचं नाही इतक्या लहानपणी, फक्त तू आज कर असं बोलायचं मुलांना. आणि मुलं पण का नाही माझे इतके प्रश्न विचारत नाहीत, म्हटलं ते बघू वाटे ना पारूचं देव. आणि परत थोडीशी आवड पण आहे बरं का देवपूजेची वगैरे असं, तर ते लगेच करते असं म्हणाली. तर चला खिचडी बनवून घेते दोघींच्या नाश्त्यासाठी, आणि पाणी सुद्धा येते खूप, असं आमचं दुष्काळी गाव भाग आहे, 10 ते 15 मिनिटं पाणी येतं, नाही बघितली की विषय संपला. तर चला 10 वाजता पाणी येतं, 10 वाजेपर्यंत सगळं काम आटवून घेते. जसं की त्यांना खावा प्यायला घालावं लागतं आणि कपडे वगैरे दररोज सकाळ सकाळी धुते, पण खूप अशी थंडी होती, म्हटलं थंडीत गार पाण्यात हात घालायला नको. आधीच घरात आजारी माणसं बरेच आहेत, त्यात मी आजारी पडले की घरच बंद पडेल, त्यापेक्षा आपण स्वतःला ना स्वतःची काळजी घेतलं तरच बरं आहे. म्हणजे ह्या सगळ्यांच्या ना मग बघायला बरं पडतं, मुलांची शाळा डबे असतात, त्यांना मुळात कामं असतात, परत आई आजार आहेत, त्यामुळं स्वतःला जरा स्वतःची जरा काळजी घ्यावं असं मला तर वाटते. तर कपडे ठेवले तसंच, मग आता ऊन पडले, बरंच ऊन पडले, आणि खिचडी मुलांना खायला दिलं की कपडेसुद्धा धुता येतं आणि पाणीसुद्धा भरता येतं. चला तर कामं करून घेते सगळे. परीची आणि सईची का नाही साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे, आणि खरं सांगते चुलीवरती इतकं कम्फर्टेबल मला वाटतं का नाही स्वयंपाक बनवायला, खूप असं एकाच ठिकाणी बसून सगळ्या गोष्टी का नाही झटपटा पटापटा होऊ लागतात, फक्त साईडचं सगळं एकदा बाहेर राहताना काही टेन्शन नाही. आणि इतकं साबुदाणा का नाही मी काढून ठेवले, मुलांना इतकं सरायचं नाही आणि जास्तीच वेस्टेज पण राहील. आणि इकडे का नाही शेवग्याचे शेंग सुद्धा माझे शिजले. तर काल परड्या भरायचं म्हणून जी डाळ मी भिजत घातलेली भाजीसाठी, तर मी हिचं उपयोग केलाय. तर शेवग्याच्या शेंगामध्ये शिजत घातले, आता का नाही डाळ विथ शेवग्याची शेंग असं मी रस्सा बनवणार आहे. चला खिचडी काढून का नाही लागलंच का नाही रस्सा पण बनवून घेते, आणि परुबाईची देवपूजा पण बघूया. परुबाईची पण देवपूजा कुत्रवाले ते तर बघायला पाहिजे, तिला म्हटलंय जास्तच असं राडा करायचं नाही, जसं आपली आई करते तशीच करा. हो आई करते, आणि तिला मुळातच सांगते तुम्हाला इतका तिला आनंद झालाय, आईनं मला देवपूजा करायला सांगितलं त्यातच तिचा आनंद गगनात मावेला. एखादं काम सांगितलं तर थांब की आई दिदीला सांग की म्हणून, पण अति उत्साहाने करते बरं का माझं लेकरू. तर तिला साबू करून दिलाय आणि तिची देवपूजा पण बघू. वा 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 सुंदर. तर परीने देवपूजा केले, तर तेलाची किटली एका कोपऱ्यात ठेव पिलू, फुलं आणणार आहे. वा वा तुळशीला पाणी घालायचं ते अजून ठेव ना तिथं, सोबत धक्का लागतो. सावकाश सावकाश तुळशीला पाणी घालते ना, सावकाश बाळ माझं चांगलं अगरबत्ती वगैरे. सावकाश 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 बेतानं पाणी खूप घेतलंय हो तुमच्या आवाज ना, एवढं पाणीच घेतलंय तुम्ही. सावकाश राहिलेलं झाडांना वतायचं. त्यातली एक अगरबत्ती इथं लावायची नाही, तुळशीजवळ हळद कुंकू लावायचं आणि परत पंचफळा व्यवस्थित ठेवायचं. फुलं काढणार आहेस काय? सावकाश खाली उतरून काढा. व्हेरी गुड. परीनं का नाही आपल्या गार्डन मधले सगळी फुलं आटले, अगरबत्ती पोळेल बाळ बास वरती फोटो वरते. तर फुलं फुलं घालते किती सुंदर ना,
छान वाटते देवपूजा करून बाळा. तर बागेत न जाऊन सगळ्या प्रकारचे फुलं आणले, सुपारीचे आणले, जास्वंदीचे आणले, पारिजातकाचं आणले, स्वस्तिकचं आणले. वा 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 छान छान. जितकी मका पेरायची होती की नाही तितकी पेरलंय. तर आणखी एक 15 दिवसांनी की नाही दुसरा प्लॉट पेरायचा आहे. तरी बी परत त्यांनी वापस आणलाय. आणि मक्याची कणसं येताना थोडे थोडे जे कवळे आहेत की नाही ते सोडून ना परिणा आणि सोनू लांडलेत. आज रविवारची सुट्टी आहे म्हणजे मी आता जर कुकरमध्ये शिजवले की नाही दिवसभर मुलं टी व्ही बघत येता जाता मुलं काय मेन हेनी सुद्धा खाऊ आणि अगदी हेल्दी बरं का. आणि आजारी माणसाला तर एक नंबर. आणि हाडंसुद्धा अगदी बळकट होतात लहान मुलांचे. तर पूर्ण मका सोडून की नाही लागलंच बाहेरच कुकर आणले मी. दुसरं भांडं आणण्यापेक्षा म्हणतं कुकरच आणावं कुकरमध्ये तर मला शिजून घ्यायचंय. तर पूर्ण सगळं पालक नाही इथंच बसून काढू लागलंच का नाही. मोठं मीठ टाकले कुकरमध्ये आणि एक ग्लास पाणी. तर बरोबर 5 शिट्ट्या करते. 5 शिट्ट्यामध्ये का नाही कणसं अगदी वापरून छान लागतात आणि टेस्टी सुद्धा. आणि आपल्याच मळ्यातले असल्यामुळं खरं सांगते खूप असं टेस्टी लागतात. आणि रविवारची सुट्टी आहे मुलं आत बाहेर जरी येऊन जाऊन असं जरी खाल्लं टी व्ही बघत म्हणा खेळता खेळता तर पोट भरून त्याचं जातं. आणि अगदी हेल्दी आणि पोटभरीचं आहे बरं का मक्याचं कणीस. तर त्यांना थोडासा आराम करा म्हटलं होतं तर ऐकलं का नाहीयेत. चहा तेवढं पेले आणि परत आणखीन मळायलाच गेले ते. तर रेस्ट नाही तर कसं कमी व्हायचं. तर आता म्हणतात की दारं धरणारे आता काय करतात देव जाणो. तर कणसं मुलांना शिजून देते. मुलांना अजिबात पेशन्स राहत नाही. तर मस्त असे आपल्या का नाही मक्याचे कणीस उकडलेत. तर का नाही एखादं काम सांगितलं तर हाक मारल्यावर येणार नाहीत. पण कुकरची एखादी शिट्टी जरी झाली ना एकदम मस्त असं कणसाचा वास दरवळतो घरात. तर सई बाबर आलेली आहे खायला. आहे तर घेऊन जातो. संध्याकाळचे 7:30 वाजले. तर आता हे कणे मळ्यातनं आले तर शेवटचा चहा झाला आमचा. तर स्वयंपाकाचं जर असं जर बोललं का नाही तर स्वयंपाक करण्यासारखं असं काय नाही. मक्याचे कणसं खाऊन ना अगदी असं पोट भरले तरी पण ना बरेच असं कुकरमध्ये कणसं आणखीन बाकी आहेत का शिल्लक राहिलेत ते सुद्धा तुम्हाला सांगते. कारण की दुपारी एक तर जेवण उशिरा झाले आणि मुलं एक दोन खाल्ले असतील. तर तुम्हाला काल परवा बोलत होते काल कोजा घरी पौर्णिमा होती. पण काल ग्रहण असल्यामुळे का नाही पौर्णिमा साजरी आमच्या गावात असं केलं नाहीये म्हणजे आंबाबाई देवळात. कारण की ग्रहण ते ग्रहणाचा दिवस असं त्यांनी पकडलेला होता. तर आज सवाष्णीचं जेवण होतं. मी गेलेली होती पण लांब बसून वगैरे असं जेवण वगैरे करून आले. तर खूपच असा आग्रह होता की या 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 तर गेलेले होते. पण सवाष्णीच्या मेळ्यात जेवायला नव्हते अगदी साईडला असं बसून आले. तर येताना ना मॅडमनी सगळ्या मॅडमनी असं प्रसाद म्हणून का नाही यांनी जेवायला गेलेले नव्हते. त्यामुळे ते चपात्या भाजी भात आणि देवळात ना गोडाचं दरवर्षी पुरणपोळी बनवत होतो. पण या वर्षी कळ्या वगैरे बनवले. तर असं थोड्यांना ह्यांच्यासाठी असं कळ्या वगैरे बरंच दिले. आणि माझं पण सकाळचं जेवण तसंच आहे. म्हटलं आज देवीचा प्रसादच खायचा. तर मुलं म्हटले मला पण भूक नाही त्यांना पण भूक नाही जेवायला उशीर झाला मी सही परत जेवायला नाही आम्ही एकटंच जेवायला आहे. तर चला आणि म्हटलं आता स्वयंपाक नाही काय नाही म्हटलं बसून करायचं काय. तर माझा एक ब्लाऊज कट करून घ्यावा म्हणते जेव्हा मला शिवायचं होईल त्यावर शिवायला बरं पडेल. तर माझं ब्लाऊज कापण्याची पद्धत कशी असते एक टस्कवाला ब्लाऊज होते दर कटवाला पण शिवत नाही दर साधावाला पण शिवत नाही. माझ्या नंदने का नाही नवरात्रमध्ये जेव्हा मला ह्याचं आणलेलं का नाही फराळीचं तर त्यांच्या साडीवरचं असं ब्लाऊज आहे. तर म्हटलं लागलंच का नाही असं कापून ठेवावं वेळ मिळाली की शिवायला येतं. परत दिवाळी आली की नाही होत नाही असे 2-3 माझे ब्लाऊज आहेत का नाही पेंडिंग आहेत. आणि माझी ब्लाऊज शिवण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. मी कटरीवाला पण शिवत नाही साधावाला पण शिवत नाही. आणि कटिंग करायला इतकं सोपं आहे कोणाला सुद्धा येऊ शकतं. फक्त म्हणजे कापेपर्यंतच भीती वाटते. आणि शिवायला तर इतकं सोपं अस्तरवाला असो किंवा बिना अस्तरवाला असो लगेच फटाफट शिवून होतं. आणि बसायला पण इतकं करेक्टली ब्लाऊज बसतं माझे. मला वाटतं जेव्हापासून मी एक टस्कवाला ब्लाऊज शिकलं की नाही तेव्हापासून मी कटोरी अजिबात बंद केले. जे काय माझे जुनेवाले साड्या म्हणजे शिवायच्या अगोदर मला माहिती नव्हतं त्यावेळेस कटोरीवाले आहेत ब्लाऊज नाही असं म्हणत नाही. आणि का आपण चांगल्या चांगल्या साडीवरचे काय लगेच काय वापरून टाकतो का नाही टाकत. तर आताचे या 5-7 वर्षाचे जे माझे ब्लाऊज आहेत सगळे वनटस्कवालेच माझे ब्लाऊज आहेत. तर खूप सोपे आहे कधीतरी की नाही मी सेपरेट की नाही असं कटिंग करून आणि शिवून सुद्धा दाखवेन ते ब्लाऊज. आणि जेव्हा जेव्हा मी माझे ब्लाऊज शिवलेले ब्लॉगमध्ये दाखवलेत की नाही मी सरळ तुम्हाला असं दाखवलेले वनटस्कवाले ब्लाऊज खूप छान बसतं. जसं प्रिन्सेस कटवाला ब्लाऊज बसतो की नाही सेम त्याच प्रकारचं इतकंच की प्रिन्सेसवाला साईड न टिप येते त्याची आणि ह्याचं वनटस्कवाला मध्यंतरी येतो. खूप सोपं असं आहे. चला तर मी आधी ब्लाऊज कटिंग करून घेते. ऑलरेडी 8 वाजलेत परत जेवणाचा टायमिंग होतो. चॅनलवरती कोण आहे ते व्हिडिओ तर बघत राहा. लाईक शेअर सबस्क्राईब तर नक्की करा.